नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठू माऊलींचे दर्शन आजपासून दिवस रात्र सुरू राहणार आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो विठ्ठल भक्तांचे पावले आपले माहेर असलेल्या पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत। भक्त आणि माऊलीच्या भेटीत विलंब नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। परंपरेनुसार विठ्ठलांच्या शयनगृहातील पलंग काढून ठेवण्यात आला, तर विठ्ठलांच्या पाठी मऊ मुलायम तक्क्यात आजपासून ठेवण्यात आला। आषाढी एकादशीनंतर होणाऱ्या प्रक्षाळ पूजेनंतर विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन भाविकांसाठी 24 तास खुले राहील। प्रक्षाळ पूजेनंतरच पुन्हा एकदा विठ्ठलाचे राजोपचार पूर्णवत होतील। या कालावधीत केवळ विठ्ठलाची नित्यपूजा व सायंकाळी विठ्ठलाला लिंबू पाण्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो। आजपासून विठ्ठलाचे नित्य होणारे राजोपचार देखील बंद करण्यात आले। दरम्यान यंदाच्या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे।